सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। विरोधकांनी किती विकास निधी आणला तो जाहीर करावा। आपण राज्यमंत्री असताना जेवढा निधी आणला तेवढा निधी राणेंनी कॅबिनेट मंत्री असताना आणला का, असा सवाल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत केलाय। पाहूयात काय म्हणाले केसरकर। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं। शेवटी हा सुशिक्षित लोकांचा मतदारसंघ आहे, विसरून चाललो नाही, आणि त्याच्यामुळे हवा कितीही केली शेवटी असं असतं की तुम्ही जेवढी इलेक्शन मशिनरी वापरा त्याप्रमाणे तुम्हाला दिसतं लोक आलेली किंवा शेवटी आलेला प्रत्येक जण मतदान करतो असं काही नाही, आणि त्याच्यामुळे मतदान करताना अत्यंत विचाराने या जिल्ह्यातील मतदान करत असतो। जो प्रकार काल घडलेला आहे रत्नागिरीमध्ये, ही संस्कृती सिंधुदुर्गची संस्कृती नाही, ती संस्कृती लोकांनी उचलून फेकलेली होती आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा झालेली नाही हे दाखवणारा हा प्रसंग आहे। आणि माझी खात्री आहे की एका एवढ्याच प्रसंगाने सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदार हे फिरू शकतात। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही जो दावा करतो याच्यामागे आमचं काम आहे, आणि म्हणून जे पत्रक आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे ते बघितल्यानंतर राणेंच्या एकंदरच राजकीय ताकदीबद्दल लोकांना शंका वाटते एवढी त्यांची कामगिरी सुमार होती। कारण शेवटी जो विकास होतो तो आलेल्या निधीवर अवलंबून असतो। एक रस्ता बांधायचा असेल तर त्याच्यासाठी पैसे आणायला लागतात, तरच तो रस्ता होतो। शाळा बांधायची असेल तर शाळेसाठी पैसा आणायला लागतो। तुम्ही अगदीच जर कळवळा दाखवला तर तुम्ही शाळेसाठी किती पैसे आणले आणि आम्ही किती पैसे आणले, कारण ते अशा तऱ्हेचं राजकीय व्यक्तिमत्व आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी पालकमंत्रीपद सोडलेलं नव्हतं की कदाचित पालकमंत्री आपल्यापेक्षा जास्त काम करेल आणि मग आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याला जाता येणार नाही की काय, अशी कदाचित त्या काळामध्ये त्यांची समजूत असेल, पण त्यांची समजूत खरी होती असं मला आज सांगायला लागेल। आणि म्हणून माझी एकच विनंती सिंधुदुर्गातल्या जनतेला याची सगळी पत्रकं मी देणार आहे, आणि पत्रकं दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की जो मनुष्य आज महाराष्ट्रातला सर्वात वजनदार नेता समजला जातो तो सत्तेवर असताना जेवढा निधी आणू शकला नाही त्याच्या दुप्पटीपेक्षा जास्त निधी हा साधा एक राज्यमंत्री असताना सुद्धा मी सिंधुदुर्गामध्ये आणलेला, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं असं आहे ज्या प्रकारे ते महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात त्यांनी एवढंच लक्षात घेतलं पाहिजे की ते स्वतः पालकमंत्री असताना 7 कोटी रुपये आले होते आणि माझ्या केवळ 3-3.5 वर्षामध्ये योजना एक आणल्यानंतर 4 वर्षामध्ये 53 कोटी रुपये महिलांसाठी आले। हे फक्त तुम्हाला मी NRLMचं सांगतो, आणि ज्या योजना महिलांसाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साकार होत आहेत ते जर लक्षात घेतलं तर पूर्णपणे सिंधुदुर्गचं जे आर्थिक चित्र आहे हे पालटण्याची शक्ती ही महिलांच्यामध्ये आहे। आणि एक महिलांमध्ये मोठी जागृती होण्याची गरज आहे की त्यांनी नेमकं विचारलं पाहिजे की ह्या स्कीम तुम्ही का नाही आणू शकत, आणि म्हणून आता त्यांनी दिशाभूल करण्याचं बंद केलं पाहिजे। आणि जो विकासाचा राजमार्ग सिंधुदुर्गला जनतेला खुला झालेला आहे त्याचं त्यांनी सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण ते असताना 90 कोटी वर्षाला आराखडा होता आणि तोच आराखडा आता 225 कोटीवर दर वर्षाला गेलेला आहे। 90 कोटी आणि 225 कोटी ह्याची तुलना होऊ शकत नाही, परंतु 280 कोटी रुपये हे नुसत्या रोजगार निर्मितीसाठी सिंधुदुर्गला आलेले आहेत, 700 कोटीपेक्षा अधिकचे प्रकल्प हे पर्यटनाचे सुरू होऊ घातलेले आहेत। आपल्याला खात्री देऊ इच्छितो की सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातल्या 3रा क्रमांकाला असेल, 3रा क्रमांकाला एवढ्यासाठी की पहिल्या 2 क्रमांकाला मुंबई आणि ठाणे जिल्हे असतात जे पूर्णपणे शहरी जिल्हे आहेत, आणि त्याच्यामुळे 3रा क्रमांकाला सिंधुदुर्ग जिल्हा आजचा 6व्या क्रमांकाला आता तो आलेला आहे, आणि तो 3रा क्रमांकाला आला म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तो 1व्या क्रमांकाला आला असं खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायला मिळेल। आणि ते उभं राहण्यासाठी लोकांनी आज त्याचं इंडिकेशन दिलं पाहिजे, शेवटी मतपेटीतून व्यक्त व्हायला लागतं की आम्हाला विकास पाहिजे की आम्हाला केवळ विकासाच्या गप्पा मारणारी लोकं पाहिजे हे आज ठरवलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला कोकणचा सुसंस्कृतपणा जपवायचा की नाही
हा सो निर्णय आज लोकांनी घ्यायचा आहे, कारण याच्याकडे सर्व महाराष्ट्र हे बघतंय आणि कोकणची नीतिमत्ता काय असते हे खऱ्या अर्थाने आज लोकांना दाखवून दिलं पाहिजे की मी ज्याला राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो आणि मला या सर्वाच्या विरुद्ध बंड करायचं होतं त्याला मी माझ्या पक्षाचा राजीनामा शरद पवारांच्याकडे दिलेला होता. आज राणे स्वतः खासदार आहेत, त्यांचा दुसरा मुलगा एका दुसऱ्या पक्षाचा आमदार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज खरोखर जे त्यांच्यामध्ये थोडी नीतिमत्ता जरी शिल्लक असती तरी अजून वेळ गेलेला नाही. त्यांनी आपला ते जे आज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे की मी अपक्ष नाही आहे, खऱ्या अर्थाने ते अपक्ष आहेत, खऱ्या अर्थाने ते एकटे पडलेले आहेत आणि केवळ दाखवण्यासाठी लोकांसाठी. म्हणून ते आज आपण भाजपने सपोर्ट केलेला खासदार आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु सिंधुदुर्गमध्ये एक अभेद्य युती आहे. भाजप आणि शिवसेना हे खऱ्या अर्थाने मनोमिलन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी खात्री आहे की गेल्या वर्षीपेक्षा अधिकचं लीड हे आम्हाला मिळेलच. परंतु रत्नागिरीचं लीड तोडण्याची जे गोष्टी करतात हे केवळ अशक्य आहे. रत्नागिरी हा 100% शिवसेनेला मानणाऱ्या लोकांचा, म्हणजे तिथे जनमतामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेना गेलेली आहे. सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती, परंतु मागील काळामध्ये ते मोठ्या पदावर होते आणि त्याच्यामुळे ते फोडाफोडी करू शकले. आज ते केवळ अशक्य आहे आणि जे लोक त्यांच्यावर येतात आणि आपण काहीतरी देवगड मतदारसंघामध्ये घडवलं असं सांगतात, त्याच्यातला 90% पैसा हा एकतर जिल्हा नियोजन मंडळामधून किंवा मुख्यमंत्री ग्रामसडकमधून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी दिलेला आहे. तुम्ही कुठल्याही प्रकल्पाचं त्याने नाव सांगू दे आणि जे फसवे प्रकल्प आहेत आज ते जे काय सांगतात. मी सुद्धा 10 वर्ष नगराध्यक्ष होतो आणि त्याच्यामुळे कचऱ्यावरचे प्रकल्प कसे चालू शकतात याची पूर्ण माहिती मला आहे. जी कंपनी आहे त्याचं जर तुम्ही शेअर कॅपिटल किती आहे स्वतःचं हे जर बघितलं तर 900 कोटीसारखे उद्योग ते स्वतः सुरू करतात, काही लाखामध्ये त्याचं कॅपिटल आहे आणि काही कोटींच्या गोष्टी ते बोलतात. तर मला असं वाटतं की हा जो भूल ज्या भूलताप आहे त्याला लोकांनी बळी पडताना माने आणि खऱ्या अर्थाने विकासाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्हा जर पुढे जायचा असेल तर मतपेटीद्वारे सुद्धा हे दाखवून द्यायला. दिखाऊ विकास हा वेगळा असतो आणि ज्याच्यामधून खऱ्या अर्थाने गोरगरीब मनुष्य ताठ मानेने उभा राहील असा विकास वेगळा असतो. आणि म्हणून मला कधीही सांगायचं की मी काढलेलं पत्रक वाचा आणि हे पत्रक वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की एक सेक्टर नाही, प्रत्येक सेक्टरमध्ये मी तुम्हाला असं सांगू शकतो. शिक्षणामध्ये किती खोल्या त्यांनी बांधल्या, किती खोल्या आपण बांधल्या, ह्याची तुलना का करायची असते की गरिबांची मुलं ज्या शाळेमध्ये जातात त्या शाळेमध्ये सुद्धा ई लर्निंगची सुविधा पाहिजे. गेल्या 1 वर्षामध्ये 450 शाळा या ई लर्निंग केलेल्या आहेत. ह्या कोणी केल्या? आमच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या पैशातून केल्या. जिल्हा परिषद त्यांच्याकडे असेल तर जिल्हा परिषदेचा स्वनिधी किती आणि त्याच्यातून तुम्ही किती कामं केली? आणि मी तुम्हाला दिलेला निधी जो महाराष्ट्रातून मी आणलेला आहे, जो शासनाने आणलेला आहे, तो निधी ज्याला मी तुमच्याकडे देतो तोच 80 कोटीचा ज्याला असतो आणि ती कामं आपण केली असा जर कोण बडेजाव करत असेल तर मला एकच सांगायचं आहे की ही बडेजाव करायची संधी ही जिल्हा परिषद आम्ही वेगवेगळी लढवली त्याच्यामुळे तुम्हाला प्राप्त झालेली आहे. जिल्हा परिषदेमध्ये भाजप आणि सेनेने जर एकत्र लढवले असतील तर राणेंचे 7-8 सीटसुद्धा जिल्हा परिषदेमध्ये येऊ शकले नसते. ही वस्तुस्थिती आहे. सावंतवाडीसारख्या मतदारसंघामध्ये 1ही सीट पंचायत समितीला येऊ शकली नसते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून वस्तुस्थितीचं भान सुद्धा त्यांनी ठेवावं. ते किती वेळा आमच्या मतदारसंघात येतात हे मला माहिती आहे, पण आता त्यांची एवढीच ताकद उरलेली आहे की आमचा सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा त्यांच्यापेक्षा अधिक लोकांच्या जवळ आहे आणि याची जाणीव त्यांना मतपेटीतून.